कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहरातील निवासी संकुलासाठी मोठ्या डस्टबिनचे मोफत वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या हस्ते गांगोवाडी भागातील निवासी संकुलामध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी दोन मोठे डस्टबिन वाटप करण्यात आले. राज्य स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेत कणकवली नगरपंचायत नॉन अमृत गटातून सहभागी झाली आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. शहरातील निवासी संकुलांमधील सर्व ओला आणि सुका कचरा इमारतीखाली एकत्र गोळा व्हावा या उद्देशाने दोन मोठे डस्टबिन वाटप करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष माधुरी गायकवाड यांच्या हस्ते सोमा गायकवाड, सतीश कांबळी, मिथुन ठाणेकर, परेश परब यांच्या उपस्थितीत हे डस्टबिन वाटप करण्यात आलं. शहरामध्ये जास्त करून भेडसावणी समस्या ही कचऱ्याची आणि विशेषतः कॉम्प्लेक्स किंवा अगदी घराचे संदर्भात बोललं तरी जास्त ती महिला वर्ग ह्या बाहेर सर्व्हिससाठी जात असेल त्यांचा मुख्य प्रॉब्लेम हे असतो की कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची. आमची नगरपंचायतची यंत्रणा असतेच, रोजच्या रोज घंटागाड्या वगैरे आमच्या असतात, पण त्यांचं टायमिंग ॲडजस्ट होत नाही. तर आणि स्वच्छ भारत सर्वेक्षणनुसार 2000 आमचं शहर स्वच्छतेचं अभियान चालू आहे आणि त्याअंतर्गत आम्ही एक नगरपंचायतने ठरवलं की कॉम्प्लेक्ससाठी आपण ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी दोन दोन डस्टबिन द्याव्या, जेणेकरून ते महिला वर्गांसाठी चांगलं होईल. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही ओला आणि सुक्या कचऱ्यासाठी ह्या अगोदर छोटे डस्टबिन हे प्रत्येक घरात वाटलेले आहेत आणि आज आम्ही माझ्या ह्या भागामध्ये ह्याचा शुभारंभ करते की ओल्या सुक्यासाठी दोन डस्टबिनचे वापर करावा यासाठी आम्ही ह्या दोन डस्टबिन ह्या कॉम्प्लेक्सला दिले आहेत आणि याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा आणि आपलं शहर हे स्वच्छ सुंदर राखण्यासाठी सहकार्य करावे. नगरपंचायतीने दिलेल्या मोठ्या डस्टबिनमुळे इमारतीतील ओला सुका कचरा गोळा करणे सोपे होणार आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. चांगली गोष्ट आहे आणि ह्या हा जो कचऱ्यासाठी म्हणून जी दिलेली हा एकत्र करून ह्याचा खतासाठी म्हणून वापर करावा आणि हे जे गार्डन्स इथे कणकवलीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या रिकामी जागा आहेत तिथे आज प्रातर्विधीसाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. तिथे एक गार्डन्स तयार व्हावेत आणि त्या ह्याच्यासाठी म्हणून तो खतासाठी म्हणून त्याचा वापर करावा या कचऱ्यासाठी. म्हणजे आमचाही हातभार या कणकवलीच्या स्वच्छतेसाठी लागेल अशी आशा करतो.